राज्यात कधी कुठे कोणता गुन्हा घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. दर दिवशी समोर येणाऱ्या अशा बातम्या धक्का देत असतानाच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर सेंट्रल जेलमध्ये गांजा आणि मोबाईल बॅटरी मिळवण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळपासूनच जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे, ज्यानंतर पोलीस प्रशासनही स्तब्ध झालं. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे DCP चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे 200 पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत. यामध्ये श्वान पथकाचाही त्यांनी मदत घेतली आहे. सोमवारी न्यायालयातून सुनावणी पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये जात असलेल्या एका सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे 51 ग्राम गांजा आणि 15 मोबाईल बॅटरी सापडल्या होत्या. याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. नागपूर कारागृहात अनेक वर्षापासून या सर्व गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे असे बोलले जात आहे आणि बऱ्याच वेळी या गोष्टी देखील समोर येत राहिल्या आहेत. पण आता चक्क पोलीस विभागाचे कर्मचारी स्वतःच सर्च ऑपरेशन करीत आहेत, तर यावेळी चित्र बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.